मित्र हो, आज आपण सूत्रसंचलनामध्ये सत्काराचा कार्यक्रमाचं सूत्रसंचलन कसं करावं याविषयी चर्चा करणार आहोत. तर आपण बघूया सत्काराच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन. आता सत्काराचा कार्यक्रम म्हणल्यावर कोणत्या खेळाडूचा सत्कार असू शकतो, कोणत्या गुणवंताचा सत्कार असू शकतो, कोण्या व्यक्तीचा सत्कार असू शकतो, किंवा सेवानिवृत्तीचा सत्कार असू शकतो, असे विविध कार्यक्रमाचं सूत्रसंचलन आपण या आजच्या या कार्यक्रमामध्ये बघणार आहोत. नेहमीप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष असतात, जे प्रमुख पाहुणे आहेत, त्यांना आपण विचार मंचावर आमंत्रित करायचं आहे. त्यानंतर जे कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती आहेत, त्यांना सुद्धा विचार मंचावर आमंत्रित करायचं आहे. त्याचबरोबर हा जर सत्काराचा कार्यक्रम असेल किंवा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम असेल, तर त्यांची जी घरची मंडळी असतात, त्यांना सुद्धा आपण त्यांच्यासोबत तिथे बोलवायचं आहे डाईसवरती. आणि डाईसवर बोलल्यानंतर नेहमीप्रमाणे आपण जी कार्यक्रमाची सुरुवात करत असतो तो दीप प्रज्वलन करून किंवा महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आपण कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. सर्वप्रथम आपण दीप प्रज्वलन आणि महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करूया. यानंतर मुख्य कार्यक्रम म्हणजे सत्काराचा कार्यक्रम. आता सत्काराच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत, सर्वप्रथम आपण अध्यक्षांचं स्वागत करत असतो. मग आपण अध्यक्षांचं स्वागत करायचं आहे. अध्यक्षाच्या स्वागतानंतर सत्कारमूर्तीचं स्वागत करायचं आहे, प्रमुख पाहुण्यांचंही स्वागत करायचं आहे. आता हे स्वागत झाल्यानंतर स्वागत कसं करावं हा आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे, स्वागताचा क्रमही बघितलेला आहे. आता स्वागत झाल्यानंतर जे आहे कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपणच करायचं आहे. कार्यक्रम कशा संदर्भात आहे, कशासाठी आहे, कुणासाठी आहे हे थोडक्यात इथे सांगायचं आहे. आता कार्यक्रम हा सत्काराचा आहे, मग कोणाचा सत्कार आहे, त्याच्या जो जीवनपट आहे, त्याचं जे बालपणापासून ते आतापर्यंतचा जो प्रवास आहे तो आपण तिथं सांगायचा आहे. याची तयारी आपण स्वतः त्या जो सत्कारा मूर्ती आहेत त्यांच्याकडे बसून किंवा आयोजकाकडून ती करून घ्यायची आहे, ती माहिती त्यांच्याकडून घ्यायची आहे. आणि ती माहिती आपण आपल्या सूत्रसंचलनाच्या माध्यमातून प्रास्ताविकेत ती सांगायची आहे. यानंतर आपण जे आजचे सत्कार मूर्ती आहे त्यांच्याविषयी सांगणारे, त्यांच्याविषयी आपलं मनोगत व्यक्त करणारे जे आहेत, त्यांना आपण त्यांचे विचार मांडण्यासाठी इथं बोलवायचं आहे. त्याच्यासाठी सुद्धा जे बोलणारे आहेत त्याची यादी आपण अगोदर घ्यायची आहे किंवा करून घ्यायची आहे, किंवा कार्यक्रम चालू व्हायच्या अगोदर कोणकोण बोलणार आहेत, कोणकोण सत्कार मूर्तीविषयी माहिती सांगणार आहेत किंवा आपलं मनोगत सांगणार आहेत, त्याची नावं आपण घ्यायची आहेत किंवा आयोजक कोणकोण घ्यायचे आहेत. आणि ती नावे मिळाल्यानंतर त्यांच्या पदानुसार, त्यांच्या वरिष्ठतेनुसार तो क्रम आपण लावायचा आहे. अगोदर ज्युनियर, नंतर सिनियर, ह्या क्रमाने त्यांना भाषणाला बोलवायचं आहे. आता जे उपस्थित आहेत ते आपलं मनोगत व्यक्त करत आहेत. मनोगत व्यक्त करत असताना एक दोन जणांची भाषण झाल्यानंतर आपण सत्काराचा जो कार्यक्रम आहे तो इथं पार पाडायचा आहे. तो आहे मुख्य सत्कार जो असतो, अध्यक्षांच्या हस्ते सत्कार मूर्तीचा करायचा असतो, तो आपण इथं पार पाडायचा आहे. आणि त्याच्यासाठी अध्यक्षांना विनंती करायची आहे की त्यांनी आजच्या कार्यक्रमाची सत्कार मूर्ती यांचं शाल पुष्पहार देऊन स्वागत करावं. आणि या असा हा सत्काराचा कार्यक्रम पार पाडायचा आहे. आणि सत्कार होत असताना सूत्रसंचालक म्हणून आपण सर्वांना विनंती करायची आहे की आजच्या या सत्कार मूर्तीचा सत्कार होत आहे आणि आपण टाळ्याच्या गजरामध्ये ही या सत्कार मूर्तीचा स्वागत करावं. मी सर्वांना विनंती करतो की टाळ्याच्या गजरात सत्कार मूर्तीचं स्वागत करावं. आता बाहेरच्या व्यक्तींनी किंवा जे श्रोत्यांमध्ये बसलेले आपण जी नावे घेतली होती त्यांची भाषणे झालेली आहेत. त्यानंतर आपले जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांना आपण आमंत्रित करायचं आहे की आपण आजच्या सत्कार मूर्तीविषयी थोडक्यात माहिती सांगावी, आपलं मनोगत व्यक्त करावं. मध्ये मध्ये आपण त्या सत्कार मूर्तीच्या कार्याचा आढावा सांगणारे दोन दोन शब्द आपल्या सूत्रसंचलनाला सांगायचे आहेत. त्या व्यक्तीचा कार्याचा ठसा, त्या व्यक्तीनं समाजासाठी दिलेलं योगदान आणि त्या व्यक्तीनी त्या ऑर्गनायझेशनसाठी किंवा संघटनेसाठी किंवा शाळेसाठी किंवा कॉलेजासाठी तो जिथे कार्यरत आहे त्या
संस्थेसाठी काय योगदान केलेले आहे याचा सुद्धा उलगडा आपण तिथे करावा आणि आपलं सूत्रसंचलनाच्या माध्यमातून त्या सत्कार मूर्तीचं गुणगौरव कसं करता येईल हे आपण प्रत्येक एक 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 स्टेप झालेल्यानंतर एक एक भाषण झाल्यानंतर आपण तो करायचा असतो. आता प्रमुख पाहुण्यांचं भाषण चालू आहे. यानंतर मध्ये मध्ये एक प्रमुख पाहुण्यांचं झाल्यानंतर जो दुसरा गॅप असतो, दुसरे प्रमुख पाहुणे बोलण्यासाठी येतात, त्या दरम्यान आपण जे सत्कार मूर्ती आहेत त्यांना जर कोणी गिफ्ट देणारी असतील, त्यांचं कोणी जर स्वागत करणारी असतील, तर हा सुद्धा कार्यक्रम आपण इथे पार पाडून घ्यायचा आहे. बाहेरचे व्यक्ती असतात, त्यांचे नातेवाईक असतात, त्यांचे स्नेही असतात, ते त्या सत्कार मूर्तीचा सत्कार करू इच्छितात, तेव्हा त्यांनाही आपण इथे आमंत्रित करायचं आहे. अर्थात त्यांची नावे आपण अगोदर लिहून घ्यायची आहेत, त्यांना क्रम सांगायचा आहे, आम्ही तुला मला केव्हा बोलणार आहोत, आणि त्यानुसार त्यांना आपण बोलवायचं आहे. आणि त्यांचा त्यांच्या त्यांनी जो सत्कारासाठी आणलेला हे आहेत, पुष्पगुच्छ आहेत किंवा सत्कार करण्यासाठी आलेले आहेत, अशा त्या सत्कार मूर्तीचा सत्कार करण्यासाठी त्यांना आमंत्रित करायचं आहे. यानंतर आपण सत्कार मूर्तीसाठी आपण काही कार्यक्रमाच्या माध्यमातून गिफ्ट देणार असतो किंवा त्यांच्या सत्काराच्या निमित्ताने त्यांना काय प्रेझेंट देणार असतो, काय प्रेझेंट देणारे असते, अशा असा जो कार्यक्रम आहे तो आपण इथे पार पाडायचा आहे. आणि सत्कार मूर्तींना जी गिफ्ट द्यायची आहे ती कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे किंवा कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या हस्ते आपण तिथे त्यांना द्यायची आहे. आणि त्यानंतर आपण आमंत्रित करायचं आहे आजचे जे सत्कार मूर्ती आहेत त्यांना आपण भाषणासाठी आमंत्रित करायचं आहे. तत्पूर्वी त्यांचे जर कोणी घरची मंडळी असतील, त्यांचे नातेवाईक असतील, तर त्यांना सुद्धा बोलण्याची संधी आपण द्यायची असते. सत्कार मूर्तीच्या भाषणाच्या अगोदर ही जी घरची मंडळी आहेत त्यांना सुद्धा आपण आमंत्रित करायचं आहे की त्यांना सत्कार मूर्तीविषयी काय वाटतंय त्यांनी ते आपलं मनोगत इथे व्यक्त करावं. आता सत्कार मूर्तींचे घरची मंडळी आहेत किंवा स्नेही मंडळी आहेत, त्यांचं भाषण झालेलं आहे, तेव्हा आपण सत्कार मूर्तीला आमंत्रित करायचं आहे की तुम्ही आपलं मनोगत इथे व्यक्त करावं, आपली जीवनकथा इथे उलगडावी, यासाठी आपण त्यांना आमंत्रित करायचं आहे. तत्पूर्वी त्यांच्याविषयी त्यांची माहिती सांगणारे दोन वाक्यांनी त्यांचं सुद्धा आपण गुणगौरव करावं आणि त्यानंतर जे सत्कार मूर्ती आहेत त्यांना भाषणासाठी आमंत्रित करावं. सत्कार मूर्तीचं भाषण झालेले आहे. आता आहे अध्यक्षीय समारोप. आता कार्यक्रम शेवटकडे जात आहे आणि सर्वात शेवटचा टप्पा असतो तो अध्यक्षांचं भाषण. यानंतर आजच्या जे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते त्यांना आपण आमंत्रित करायचं आहे की आपण आजचे जे सत्कार मूर्ती आहेत यांच्या जो यांच्याविषयी आपण आपला अध्यक्षीय समारोप करावा, अध्यक्षीय भाषण करावं, त्यानंतर आपण आमंत्रित करायचे अध्यक्ष महोदया. अध्यक्षांचं भाषण झाल्यानंतर अर्थातच कार्यक्रम संपत असतो. तत्पूर्वी आपण आणखीन एकदा सर्वांना विनंती करायची की आजच्या सत्कार मूर्तीचं स्वागत आपण डाळ्याच्या प्रचंड गजरात करावं आणि सर्वांकडून आजच्या सत्कार मूर्तीचं स्वागत करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर कार्यक्रम असतो तो समारोपाचा, अध्यक्ष आभार प्रदर्शनाचा. त्यानंतर आभार प्रदर्शनासाठी कुणाला तरी आमंत्रित करायचं आहे किंवा आपण स्वतःच आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम पार पाडायचा आहे. ज्यांनी ज्यांनी मदत केलेली आहे, जे जे उपस्थित असलेले आहेत, ज्यांनी काही जी अरेंजमेंट केलेली आहे त्यांचा आपण इथं आभार व्यक्त करायचा आहे. आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या वतीनं आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करायचं असतं. आजचा कार्यक्रम संपला हे जाहीर झाल्यानंतर तो कार्यक्रम संपत असतो. असा हा सत्काराचं आपण इथे सूत्रसंचलन, सत्काराच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन कसं करावं याच्या थोडक्यात रूपरेषा आपण इथं बघितलेली आहे, तेव्हा आपण जरूर ह्या रूपरेषेनुसार चालून सूत्रसंचलन करावं. छोट्या मोठ्या शाळेमध्ये, कॉलेजामध्ये, ऑफिसामध्ये जिथे जिथे सत्काराचा कार्यक्रम असेल तिथे तिथे आपण ह्या रूपरेषेच्या माध्यमातून सूत्रसंचलन करावे आणि आपल्या अंगातील कला गुणांना, कौशल्याला वाव देऊन आपण आपलं सूत्रसंचलन आणखीन फुलवावं, एवढीच मी इथे इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू.